तर नीट पेपर फुटी प्रकरणात आता एक महत्वाची माहिती. संशयास्पद विद्यार्थ्यांचा आकडा आता 15,000 गेलेला आहे. एटीएसनं ताब्यात घेतलेले मोबाईल आता सीबीआय फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहे. लातूरमधलाच आपल्याला माहिती आहे, आरोपींकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आलेले होते. नीट पेपर फुटी प्रकरणी अनेक राज्यांमध्ये तपास सुरू आहे. गोधरा, पाटणा, आपल्याकडे महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेलं होतं. इथल्या आरोपींकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आलेले होते आणि आरोपींकडून ताब्यात घेतलेले मोबाईल आता सीबीआय फॉरेन्सिक लॅबला पाठवणाऱ्या संशयास्पद विद्यार्थ्यांचा आकडा 15,000 जाईल अशी माहिती समोर येते आहे.